अमरावतीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत एक काम हाती घेतलं. दर रविवारी ते या कामासाठी एकत्र जमायचे. आज त्यांच्या कामानं चळवळीचं रूप घेतलंय. या कामी स्वयंसेवी संस्था, शहरातल्या सुजाण व्यक्ती आणि महापालिकाही त्यांची साथ देते. अभियांत्रिकी महाविद्यालयामधल्या काही मुलांनी एकत्र येत आपलं शहर सुंदर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी हाती घेतले ब्रश आणि वारली पेंटिंगच्या माध्यमातून शहरातल्या भिंती रंगवायला सुरुवात केली. हळूहळू या मुलांना शहरातल्या नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनीही साथ दिली आणि एक चळवळ उदयाला आली. ऐकलीन अमरावती ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही दर रविवारी इव्हेंट्स घेतो. ते इव्हेंट्समध्ये असं असतं की जे काही आपल्या अमरावती महानगरातल्या ज्या भिंती आहेत, ज्या खराब असतात, ज्याच्यावर लोक विचित्रपणे काही पण लिहून ठेवतात किंवा तिथे पोस्टर लावून ठेवतात, तर त्या भिंतींवर आम्ही त्या भिंतींना एक सुरेख रूप द्यायसाठी त्याच्यावर आम्ही वारली पेंटिंग करतो. 7 जणांपासून सुरुवात झाली. आज जेवा आमचा 25-26वा इव्हेंट सुरू आहे, त्या कालावधीत आमच्याजवळ अमरावतीतल्या जवळपास सर्वच महाविद्यालयातले विद्यार्थी आमच्या संघटनेशी जुळलेले आहेत. आतापर्यंत रजिस्ट्रेशन चालू असताना 80 ते 100 लोक एका इव्हेंटला असतात आणि जवळपास 150 लोकांची सध्या आमची टीम आहे. आमचं काम लोकांनी बघितलं, तसं तसं आम्हाला खूप लोक मदत करायला आले. नंतर गव्हर्नमेंटनी पण आम्हाला या बाबतीत मदत केली. मोठे मोठे डॉक्टर लोक, वकील वगैरे यांनी पण आम्हाला प्रोत्साहन देऊन आमचं काम समोर कसं वाढेल यासाठी आम्हाला मदत केली. या कामाची दखल पालिकेनं घेतली. पेंटिंगसाठी लागणाऱ्या खर्चाकरता 1 लाखाचा निधी आठवडाभरात या मुलांना दिला जाणार आहे. महाविद्यालयीन तरुण अमरावती शहरातले जेवढे वॉल आहेत, मोठ्या मोठ्या भिंती आहेत की त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती, काही पोस्टर्स, काही बॅनर्स, त्याच्यामुळे हे शहर विद्रूप दिसत आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रेरणेतून आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांनी हे पेंटिंग सुरू केलं, वॉरली पेंटिंग. आणि सगळे महाविद्यालयीन तरुण आहेत आणि अशा याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आम्ही अमरावती महानगरपालिका त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. या मुलांचं विशेष कौतुक असं की जे स्वच्छ अमरावती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्या स्वच्छ अमरावतीला हे सगळे मिळून सुंदर अमरावती करतायत, असं नयन रम्य अमरावती करतायत, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि अशा सगळ्या कॉलेजच्या मुलांनी एकत्र येऊन अमरावती स्वच्छ करण्यासाठी पण प्रयत्न करावे. असे सामाजिक उपक्रम मुलांच्याच पुढाकारानं राबवले गेले तर संपूर्ण देश स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. अमरावतीहून राजेश सोनूने सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.